झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमीपत्रात स्वागत। माळशेज घाट पाऊस प्रेमींसाठी हक्काचं ठिकाण, याच माळशेज घाटाचा आता मेकओव्हर होतोय, त्यामुळे माळशेज मधलं पर्यटन आणखी सुरक्षित होणार आहे। पर्यटकांसाठी काय विशेष सुविधा करण्यात आल्या त्याविषयीचा रिपोर्ट माळशेज घाटातून। नजर पडेल तिथं फक्त दाट धुकं, धुक्याच्या आडून डोकावणारे हिरवेगार डोंगर, कडे गबारीतून वाहणारा अवखळ धबधबा आणि सोसाट्याचा वारा, हा नजारा आहे माळशेज घाटातला। पावसाळा आला की पर्यटकांची पावलं माळशेज घाटाकडे वळतात। आता पर्यटकांचं स्वागत करायला माळशेजही सज्ज झालाय। एमटीडीसीनं वाहनतळ उभारलेत, निसर्ग निरीक्षणासाठी 2 पॉइंट तयार करण्यात आलेत, जागोजागी रेलिंगही उभारण्यात आले। आम्ही आधी याच्यात आलेलो याच्यापूर्वी पण त्यावेळेस एवढी काही डेव्हलपमेंट झाली नव्हती, रेलिंग बिलिंग चांगले लावलेले आहेत आणि इथे समोर दिसत आहे ते कठडे चांगले केले आहेत, नाहीतर आधी बायकर्स एकदम कठड्यावर उभं राहून हे करायचे, ते धोकादायक होतं। आणि आम्ही तसंही ट्रेकिंगला येतो त्यावेळेस हे दिसत नव्हतं आधी, ते आता चांगली झाली डेव्हलपमेंट। माळशेज मधले लहान मोठे धबधबे देखील हळूहळू डोंगरातून डोकावू लागले। माळशेज मधली खरी मजा ती धबधब्यामध्ये उलट चिंब होण्याची। अतिशय सुंदर धबधबे माळशेज घाटात चालू झालेत, माझ्या मुलीला खूप आवडतं इथे येऊन भिजायला, त्यामुळे आम्ही अगदी दरवर्षी आमकाच इथे येतो आणि ती खूप छान भिजते आणि मजा करते। घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या थिदबीमध्ये स्थानिक आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारं पर्यटन ग्रामही विकसित केलं जाणार आहे। तसंच एमटीडीसी निवासस्थानालगत 13 नव्या विश्रामगृहांचं काम सुरू आहे, त्यामुळे पर्यटनात वाढ होण्याची अपेक्षा आहे। आज आपण ज्या ठिकाणी उभे राहिलेलो आहोत, पर्यटकांना केवळ निसर्ग घेऊन थांबून चालणार नाही तर पावसाच्या धबधब्यामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने उभं राहता यावं, यासाठी पार्किंग व्यवस्था काही स्पॉट असे आपण करतो की जेणेकरून पर्यटक जास्तीत जास्त आकर्षण या माळशेज घाटाचं व्हावं। माळशेजच्या या मेकओव्हरमुळे पर्यटन सुरक्षित आणि आणखी सुंदर होणार आहे, त्यामुळे माळशेज मध्ये जाऊन जास्तीत जास्त पर्यटकांना पाऊस सेलिब्रेट करता येणार आहे। झी 24 तासासाठी चंद्रशेखर भुयार, माळशेज घाट। झी 24 तास एक पाऊल पुढे।